बुलढाणा में कोच विजय वानखेड़े के मार्गदर्शन और प्रशिक्षण में 5000 से अधिक छात्र पुलिस, सेना, राजस्व सहित विभिन्न क्षेत्रों में काम कर रहे हैं। कुछ छात्र राज्य और राष्ट्रीय स्तर पर खेल चुके हैं और अभी भी खेल रहे हैं। विजय वानखेड़े पिछले 28 वर्षों से निःशुल्क प्रशिक्षण दे रहे हैं और छात्र इनका लाभ उठा रहे हैं। विजय वानखेड़े की बचपन से ही खेलों में रुचि रही है, इसलिए उन्होंने दौड़ में राज्य में जगह बनाई। वह देश के लिए खेलना चाहते थे, लेकिन आर्थिक परिस्थिति के कारण उन्हें नौकरी करनी पड़ी। जबकि नौकरी करते हुए खेल को पूरा समय नहीं दे सके, यह दुख उन्हें हमेशा सताता रहता था। इसलिए उन्होंने 28 साल पहले छात्रों को खेल के क्षेत्र में प्रशिक्षण देना शुरू किया था। अब तक उनके मार्गदर्शन में 5000 से अधिक छात्र सफल हुए हैं। कोच विजय वानखेड़े के मार्गदर्शन और प्रशिक्षण में 5000 से अधिक छात्र पुलिस, सेना, राजस्व सहित विभिन्न क्षेत्रों में काम कर रहे हैं। कुछ छात्र राज्य और राष्ट्रीय स्तर पर खेल चुके हैं और अभी भी खेल रहे हैं। बुलढाणा जिले के एथलीट विभिन्न खेलों में प्रमुखता प्राप्त कर रहे हैं और राज्य के साथ साथ देश में भी अपना नाम बना रहे हैं। माता पिता और छात्र अब खेलों की ओर रुख कर रहे हैं। कई जगहों पर खेल प्रशिक्षण के लिए हजारों रुपए लिए जा रहे हैं, जो सबके लिए भर पाना संभव नहीं है। लेकिन विजय वानखेड़े पिछले 28 वर्षों से निशुल्क प्रशिक्षण दे रहे हैं और छात्र इसका लाभ ले रहे हैं। माझे कोच श्री वानखेड़े सर आहेत। मी ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करते। मी 3 स्टेट खेळली आहे। मला आता नॅशनलची तयारी करायची आहे। मला देशाचं नाव रोशन करायचं आहे नॅशनल खेळून। मला सरांकडेच प्रॅक्टिस करायची आहे नॅशनलची। गेल्या 5 वर्षापासून मी तिथे कार्यरत आहे आणि मी कित्येक वेळात ग्राउंडमध्ये म्हणजे डेली आमचं येणं असतेच आणि आम्ही वानखेडे सरांना पाहतो। ते लहान लहान मुलांना प्रशिक्षण देत राहतात। त्यांनी त्याची पूर्ण सर्व्हिस सांभाळून, त्याचं फॅमिली सांभाळून त्यांनी त्याचा हा छंद जोपासला आहे। कित्येक मुलं घडवायचं काम त्यांनी केलेलं आहे। नॅशनल लेवल असो किंवा इंटरनॅशनल तर नाही, पण त्याचा मला तरी वाटते काही वर्षांनी एखादा मुलगा तरी आमच्या बुलढाण्यातून इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतो। कधी मनापासून प्रॅक्टिस केलं तर तो वानखेडे भाऊच्या मार्गदर्शनाखाली तो कोणचं ना कोणचं मेडल मिळवेस। तुम्हाला काय फायदा? आम्हाला माझी जी सर्व्हिस आहे, पोलीसमध्ये मी भरती झालो ही 100% त्याच्यामुळं झालो। कारण की ग्राउंडचा कोणचीही माहिती नसते, जे मुलं आम्ही कधी ग्राउंड पाहिलेलं नसते आणि ग्राउंडमध्ये काय प्रॅक्टिस करायची हे कोणालाच माहीत नसते। हे फक्त आम्हाला वानखेडे सरांकडूनच माहीत पडलं की कशी प्रॅक्टिस करावी लागती, कोणची टेक्निक वापरावी लागती, कोणत्या वेळेस कोणची टेक्निक वापरावी लागती, हे सर्व वानखेडे भाऊने शिकवलं आम्हाला। त्याच्यामुळं आम्ही आमच्या ग्रुपमधले साथीची साथी एकाच टायमाला एकाच वेळेस भरती झालेलो, पूर्ण मेरिटमध्ये भरती झालेलो। पालक या नात्याने या ग्राउंडवर येत असो, माझी मुलगी ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचं मी ठरवलं होतं मुलीचं। त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला प्रयत्न केले, पण नंतर गुरुशिवाय कुठलीही विद्या येणे शक्य नसल्याने मी शेवटी वानखेडे सरांकडे मुलीला प्रशिक्षणासाठी पाठवतो। वानखेडे सरांचं गेल्या 28 वर्षापासून बुलढाणा शहरामध्ये प्रशिक्षणाचं अविरत कार्य चालू आहे। त्यांच्याकडून अनेक विद्यार्थी घडलेले आहे, काही जण नोकरीला लागलेले आहे, अशी सर्व माहिती मिळाल्यामुळे मी माझ्या मुलीलाहीसुद्धा वानखेडे सरांच्या प्रशिक्षणामध्ये तिला आता तिचं करिअर करण्याचं ठरवलेलं आहे। माझ्यापर्यंत 4-5-6 वर्षामध्ये 2-3 स्टेटपर्यंत ती पोहोचलेली आहे, पण मध्यंतरी कोरोनाच्या कार्यकाळामुळे पूर्ण स्पोर्ट्सवर बंद असल्यामुळे मुलांचं याच्यातून नुकसान पण झालेलं आहे। यासाठी आता यावर्षी पुन्हा स्पोर्ट्स सुरू होईल, पुन्हा विद्यार्थ्यांचं करिअर घडू शकेल अशी एक अपेक्षा पालक या नात्याने मी शासनाकडे आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो। मी विजय वानखेडे, मला ॲथलेटिक्समध्ये आवड असल्यामुळे मी स्वतः शालेय जीवनात स्टेट खेळलो। नंतर काही दिवसानंतर मी सर्व्हिसला, माझी परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी MSCBमध्ये सर्व्हिसला लागलो आणि नंतर कुठतरी खेळण्याची आवड असल्यामुळे मी MSCBमध्ये स्टेट खेळलो। नंतर मला कुठंतरी असं वाटत होतं की आपण मुलांना प्रॅक्टिस द्यावी,
म्हणून मग मी प्रॅक्टिस द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास 28 वर्षापासून मी प्रॅक्टिस देतो व ग्राउंडवर कंटिन्यू सकाळ सायंकाळ राहतो व मुले माझ्याजवळ सरावाकरिता येतात व जवळपास 5,000 मुले माझ्याजवळून सर्व्हिसला लागले. काही MSVमध्ये आपलं सॉरी काही पोलीसमध्ये काही आर्मीमध्ये व काही PSI फिजिकलमध्ये. त्याच्यानंतर माझ्याजवळून स्टेट नॅशनल मुले हेही सुद्धा खेळतात.